नगरमध्ये श्री रामनाथ धूत चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने राज्यस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महाराष्ट्र संगीत भूषण या प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराची औरंगाबादची सावनी गिरीश गोगटे ही मानकरी ठरली आहे. त्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आलाय. तसेच त्यांच्या गुरु शुभदा पराडकर यांचाही सन्मान ट्रस्टच्या वतीने करण्यात आलाय. रामनाथ धूत चॅरिटेबल ट्रस्ट पुरस्कृत राज्यस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धेत महाराष्ट्र संगीत भूषण या प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराच्या सावनी गिरीश गोगटे या मानकरी ठरल्यात. त्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच त्यांच्या गुरु शुभदा पराडकर यांचाही सन्मान करण्यात आलाय. ट्रस्टच्या वतीने सलग चौथ्या वर्षी राज्यस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धा येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रकार अनुराधा ठाकूर यांच्या शुभेट यावेळी व्यासपीठावर ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त प्रतिभा धूत, किशोरीलाल धूत, वैशाली धूत, श्री गोपाल धूत, स्पर्धेच्या मुख्य समन्वयक सुरुची धूत मेहता, समन्वयक पवन नाईक, स्पर्धेचे परीक्षक प्राध्यापक हरीश कुलकर्णी, कृष्णराज लव्हेकर, जयंत केसकर आदि उपस्थित होते. इसमें से 11 क्षेत्र में ये स्पर्धा की जो ये जैसे ये अंतिम फेरी है तो प्राथमिक फेरी वहाँ पे की गई और 15 जिलों से 15 स्पर्धक जिन्होंने उत्कृष्ट प्रस्तुतियाँ दी हैं, जो श्रेष्ठ गायक रहे हैं, वो यहाँ पर उन्होंने अपनी प्रस्तुति दी है. तो आप समझ सकते हैं कि जो स्तर है जो स्पर्धकों का वो बहुत ही सुंदर तरीके से चयन किया गया और हमको आज वो सारी प्रस्तुतियाँ सुनकर एक बड़ी सकारात्मक भावना मन में जागृत होती है कि शास्त्रीय संगीत का भविष्य उज्जवल है और रहेगा. जितना प्राचीन है ये प्रवाह उतना ही आगे भविष्य में भी बहुत अपना रास्ता ढूंढता जाएगा और सागर से मिलेगा. यहाँ पर आप सभी का स्वागत तथा बहुत बहुत धन्यवाद. इस बार महाराष्ट्र के 33 जिलों में से 11 केंद्रों की स्थापना करके वहाँ की संगीत संस्थाओं, संगीत गुरुजन और संगीत प्रेमी लोगों के साथ मिलकर सहायक समन्वयक की नियुक्ति करके स्पर्धा का आयोजन किया गया. इस बार थोड़ा सा हम लोगों ने एक प्रकार थोड़ा बदला है, उसके विषय में इसलिए मैं थोड़ा सा बता रही हूँ. इन समन्वयकों ने अपने केंद्र में संगीत स्पर्धा लेकर वहाँ से प्रतियोगियों का चयन कर यहाँ अहमदनगर में इस कार्यक्रम के लिए भेजा. मैं ट्रस्ट की ओर से सभी समन्वयकों को धन्यवाद देती हूँ. वे यहाँ पर तो शायद उपस्थित नहीं हैं पर उन्होंने काफ़ी उसके लिए मेहनत करी है, प्रयास किया है, तो उनका बहुत बहुत धन्यवाद. यावेळी अनुराधा ठाकूर म्हणाल्या की कोणतीही कला ही शाश्वत आनंद देणारी असते. कलेची अनुभूती आपल्या गरीब, श्रीमंत, जातीधर्म, लहान मोठे, स्त्री पुरुष अशा सर्व भेदांच्या पलीकडे नेऊन ठेवते. कोणतीही कला ही अर्धा ग्लास भरलेला आहे असा विश्वास व अनुभव देते. स्पर्धकांना आयोजकांच्या वतीने तबल्यावर हर्षद भावे, शेखर दरवडे, प्रसाद सुवर्ण पाटकी आणि संवादिनीवर अंगद गायकवाड, संकेत सुवर्ण पाटकी यांनी साथ संगत केली. यावेळी सरगम प्रेमी मित्रमंडळाचे अध्यक्ष राम शिंदे, सुनील चिटणीस, महेश कुलकर्णी, प्रकाश शिंदे, अविनाश देऊळगावकर, बिभीषण सूर्यवंशी, आर्किटेक्ट अशोक व मीनल काळे, वैशाली कोलते, उज्ज्वला जोशी, नरेंद्र बोंडे, शशी सारस्वत, श्रीराम तांबोळी, वर्षा पंडित, स्मिता राणा, डॉक्टर कल्याणी माने, ऋतुजा पाठक, परशुराम मुळे, विश्वासराव जाधव यांचा सत्कार करण्यात आलाय. Peace.
दिवसीय स्पर्धेचा अच्युत गवाडे, कल्याण मुरकुटे, ॲडव्होकेट दीपक शर्मा, मानसी खिस्ती, अमिता दसरे, विवेक दसरे, अशोक गांधी, अमृता बेडेकर यांनी श्रवणानंद घेतलाय. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी परमपूज्य निर्मला माताजी सहज संगीत ग्रुप, आर्ट ऑफ लिव्हिंग, गोपाळराव मिरीकर स्मृती फाउंडेशन, विविध ज्येष्ठ नागरिक संघ यांसह नगर शहरातील विविध संगीत विद्यालय व नादब्रह्म संगीत विद्यालय यांनी परिश्रम घेतले. परीक्षक जयंत केसकर यांनी मनोगत व्यक्त केलंय. रेवणनाथ भनगडे, डॉक्टर विलास जोशी, निवेदिता खळीकर, निलेश खळीकर, अच्युत सुतार, विना कुलकर्णी, मनीष बोरा, अण्णा हातवळणे, शुभांगी मांडे, अनंत द्रविड यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक सुरुची मेहता यांनी केले. सूत्रसंचालन वीणा दिघे व उमा देशपांडे यांनी केले, तर आभार प्रतिभा धूत यांनी मानले. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक भक्ती सुनील पवार, तृतीय क्रमांक सौरभ राजकुमार नाईक, तर उत्तेजनार्थ सानिका राजेंद्र कुलकर्णी, श्रद्धा विकास जोशी यांना मिळाले. साहिल राजेश भोंगळ, विषाद बाकरे यांचे या स्पर्धेत गायन सादर झाले. रामनाथ दूध चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ही स्पर्धा गेल्या 4 वर्षांपासून घेतली जाते. मी इथे 3 आली आहे आणि यावर्षी मला विजेती होण्याचा मान मिळाला आहे. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे इथे राज्यभरातनं त्यांनी निवडून प्रत्येक जिल्ह्यातनं स्पर्धक बोलावले होते यावर्षी. आणि ह्या स्पर्धेत स्पर्धकाबरोबरच गुरुचाही सन्मान केला जातो, त्यालाही विशेष बक्षीस, त्यांनाही विशेष बक्षीस दिलं जातं, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आज मी विजेती झाले ह्याचा मला खूप आनंद होतो. ह्या स्पर्धेचं नियोजन खूप उत्तम असतं. सकाळी आल्यापासून ते संध्याकाळचं म्हणजे स्पर्धा आटपून घरी जाईपर्यंत खूप छान काळजी घेतात. मी गेल्या 10 वर्षांपासून ग्वाल्हेर आग्रहमंडळाच्या प्रख्यात गायिका शुभदाताई तरडकरांकडे तालीम घेतली आणि गुरु शिष्य परंपरेमधूनच मला त्यांनी मार्गदर्शन करून मी रियाज करते आहे. आणि ह्या स्पर्धेसाठी त्यांनी 15 मिनिटांचा वेळ दिला होता, तर त्याप्रमाणे मी जो राग गायले तो 15 मिनिटात बरोबर बसवून प्रेझेंट केला गेला. श्री रामनाथजी धूत चॅरिटेबल ट्रस्टतर्फे या ज्या स्पर्धा होता, हे खरं म्हणजे नगरमधलं अतिशय उत्तुंग असं, आम्हाला नगरकरांना अतिशय मोठा असा पर्वणीचा भाग वाटतो. आणि अशा प्रकारच्या स्पर्धा म्हणजे सांगीतिक इतिहासामध्ये नोंद होईल अशा पद्धतीच्या ह्या स्पर्धा नगरमध्ये भरतात. महाराष्ट्रातून या स्पर्धेला अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे. या स्पर्धेबद्दल अतिशय सुंदर आणि चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. परीक्षकांनी देखील, बाहेरून आलेल्या सर्व स्पर्धकांनी देखील या स्पर्धेमध्ये भाग घेऊन अतिशय आपलं एक नैपुण्य दाखवलेलं आहे. आणि हा स्पर्धेचा जो उपक्रम आहे ह्या दूतक मंडळींनी चालवलेला आहे, हे नगरच्या दृष्टीने अत्यंत भूषणावह असं आहे. बऱ्याच श्रोत्यांची अशी अपेक्षा आहे की ह्या स्पर्धा फक्त महाराष्ट्रापुरत्या न राहता पूर्ण भारतभर होतील.